सामना झाल्यानंतर नक्कीच निश्चित होणार आहे. पहिला चेंडू सुरेख, पहिला चेंडू चांगला मैदानाच्या आतमध्ये, मोठी अपील पहिल्या चेंडूवरती नक्कीच केली गेली आहे, परंतु पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दर्दावाला आहे. डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुखरूप पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुड लेंथ स्पॉटवरती टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि हा चेंडू देखील सुरेख डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रोहितच्या हातामध्ये चेंडू वेचावलाय आणि पुन्हा आता डॉट बॉल आपण पाहतोय. सलामीची जोडी एक बाजू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका बाजूने सचिन तर दुसऱ्या बाजूने हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडूने उंची प्राप्त केली, तितकीच लांबी प्राप्त करेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नेरे करंडक 2024 ला सलामी देणारा एक बारदार दणदणीत षटकार. थँक्यू. एका बाजूने आपण पाहतोय सागर तौर, त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये सचिन गायकवाड. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. चेंडू हवेत, टिपला तिथं जाईल, टिप अटॅक, जशास तस प्रत्युत्तर, विकेट फलंदाज बाद धक्का क्रमांक एक. पहिली विकेट आली आहे, पहिला फलंदाज इथे एक षटकार खेळल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. काय गोलंदाजी इथे जितेंद्र काशीलकर आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये करतोय, त्याला माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे. संघाने पाहिलेलं स्वप्न जर इतर आज साकार करायचं असेल ना, तर मला षटक क्रमांक एक चांगल्या पद्धतीने टाकायचा आहे. हा चेंडू इथे पायावरती टाकायचा होता, त्याच्यावरती आक्रमण, डीप स्क्वेअर लेग्स मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6-6. खुलबळ टप्प्याचा चेंडू, बेस्ट टाइम स्ट्रोक आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा टिपला जाईल, विकेट फलंदाज बाद धक्का क्रमांक 2. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय माऊली आबा केमसे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भाऊंचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्कोरकार्डवरती 12 धावा धावफलकावरती आहेत, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकार जरूर आले षटक क्रमांक 1 मध्ये, परंतु 2 महत्वाच्या विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये घेतल्या. षटकानंतर विकेट हे समीकरण आपण षटक क्रमांक 1 मध्ये पाहिलं. आता षटक क्रमांक 1 संपलं, पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती सिकंदर भोसले हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. संघाचा सरसंघ नायक, संघाचा मुख्य नेता, संघाचा लीडर आता मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गुंचपुरा तगडा ताकदवर असणारा खेळाडू, सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हटला जाणारा सिकंदर भोसले. पहिला चेंडू फुल टॉस होता, मैदानाच्या आतमध्ये ऑन साइड ला फटका खेळला. क्षेत्ररक्षक पमा अल्हार चेंडू वरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू वरती येते. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 13